पुण्यातल्या पुरामुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय. कोणत्या भागात काय नुकसान झालंय आणि पुणेकरांनी काय म्हटलंय पाहूया. इकडचे आमदार कुठे 3 वर्ष सलग नुसते प्रचार असले की येणार इलेक्शन पुरते असले की कुठे आहेत भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत. बंगल्यात नाही थांबायचं म्हणा. रात्रीचं पाणी सोडलं सांगताना आलं का त्यांना नालायकांना. हा बोला. मला काही बोलायचं नाही. आमचं हे झालं वाटलं त्या आयुक्ताला इथं बोलवा पहिलं. काय नाही त्यांना इथं पाठवा. रात्रीचं पाणी का सोडलं त्यांनी. 10 दिवसाचं बाळ काढलंय पाण्यातलं बाहेर. 2.5 किलोचं बाळ होत त्याला आजार यायचे. कोण आलं ना आमच्या मदतीला. कुणी इथं आणायचं नाही. कुठला नगरसेवक आता यायचं नाही इथं. काय नको आम्हाला तुमचं खायला नको. काय नको आम्ही काय उपाशी नाही राहणार. आमचे नातेवाईक काय आम्हाला द्यायचं. मधल्या गाड्या वगैरे वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाणी इतकं प्रचंड वेगाने भरलं की आम्ही काही करू शकलो नाही. पाणी जास्त आहे आणि आम्ही मिन मेसेज दोघच असल्यामुळे आम्ही नातेवाईकांकडे चाललोय. किती असतील अजून साधारणतः. कमीत कमी 500 लोक तरी असतील. अजून 500 हो. 80% लोक अजून आतमध्येच आहेत. अच्छा. फक्त 20% लोक बाहेर आहेत. आता तुम्ही बघताय की 3:30 पासून आपण हे सगळं पाणी सोडलेलं आहे पण अजून पण एकच बोट आहे आणि ती सुद्धा मॅन्युअली आपल्याला चालवायला लागते. एक धीर देण्याचं काम जे आहे ते सध्या आपत्ती विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सगळ्या परिसरामध्ये हे दोरखंड जे आहेत ते बांधलेले आहेत आणि किंगमध्ये ज्या गाड्या लावलेल्या होत्या त्या सगळ्या गाड्या आपण पाहतो की या सगळ्या गाड्या आहेत पूर्णतः पाण्यामध्ये बुडून गेलेल्या आहेत. म्हणजे काहीच दिसत नाही. काही गाड्यांचे आरसे दिसत आहेत आणि ही सगळी पार्किंग मधली परिस्थिती आहे की 4-चाकी वाहन जे आहे ते सुद्धा पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला गेलेला आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाह इतक्या जोरामध्ये होता की वाहनं जागची हललेली आहेत. त्याच्यावरून कल्पना आली असेल की या सगळ्या परिसरामध्ये पाणी किती होतं. 4:30 वाजता आम्ही झोपेत होतो. आम्हाला काही माहित पडत नाही. आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही. आता दूध पण काही नाही. आता माझ्या घरात मोठे मुंडिके पण काही घाणघान मुलांना दूध सुद्धा नाहीये. विचार करू शकता ना. खायला अन्न लागतं. हा घालायला कपडे लागतात. काय शिल्लक नाही राहिलेलं माझ्या. यंदा एवढं नुकसान झालेलं वाटत. दरवर्षी आम्हाला माहिती पाणी केवढं येतं पण अचानक मध्ये पाणी सोडलं गेलं आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही अचानक मध्ये जेवढं हातात येईल तेवढं घेतलं. आम्ही हे आधी 2011 मध्ये पण झालं होतं. पाणी असंच आलं होतं. नुकसान एवढं आता पहिल्या हे जास्त झालेलं आहे. पहिल्यापेक्षा जास्त झालेले. पहिला भोंगा 3:30 वाजता वाजला. याआधी काहीच इंटिमेशन दिलं नव्हतं. काहीच पूर्वतयारी करायला वेळ दिला नाही. 3 वाजता भोंगा वाजला आणि 4:15 वाजता पाणी यायला सुरुवात झाली होती. सगळे टीव्ही अप्लायन्सेस वगैरे सगळे आते सगळे खराब झाले. फर्निचर सगळं खराब झालंय. धान्य जे भरलं होतं ते सगळं खराब झालंय. तिकडे आईचं पार्लर पण आहे. तिथला पण सगळा माल भरलेला पाण्यात खराब झालाय. नदीचा एन्व्हायरमेंट आम्ही मानतो पण रिटेनिंग वॉल संरक्षण भिंत बांधली नाही त्याच्यामुळे हा प्रकार. सगळंच नुकसान झालेलं काय आहे ते तुम्ही बघायला या. काय राहिलं ते कष्टकरी लोक आहेत. दिवसभर कष्ट करतो घरी येतो संध्याकाळी. काल रात्री त्यांनी आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे. आज माझ्या घराची अवस्था बघा. मी कुठे जायचं. रेषा जर पाहिली तर ओली रेषा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे याच्यावरून कल्पना येईल की पाणी या सगळ्या परिसरामध्ये कुठपर्यंत भरलेलं होतं. हा सगळा परिसर जो आहे तो पाण्यानं भरलेला होता. त्यामुळे इथल्या दुकानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. आता बघा तुम्ही काय करणार आहे. तुम्ही मदत करा आम्हाला. काय करणार आहे ते एवढं नुकसान झालं. आम्ही काय करणार आहे.